सदर रुग्ण महिनाभर हृदयविकार अर्धांगवाद याने ग्रस्त होऊन अनेक वर्ष मधुमेह असल्याने किडनीलाही त्रास होऊन मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याने एका रुग्णालयामध्ये दाखल झाला होता। रुग्णाच्या जीवितास सुद्धा धोका निर्माण झाला होता। रुग्णालयामध्ये थोड्याफार प्रयत्नानंतर रुग्णास थोडे बरं वाटू लागलं। त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं, मात्र श्वास घेणं, अन्न सेवन ह्या क्रिया त्याला अजूनही करता येणं शक्य नव्हतं। अन्न खाल्ल्यावर ठसका लागे, अन्न श्वासवाहिन्यांमध्ये जाऊन अतिशय त्रासदायक परिस्थिती उद्भवत असे। नाकामधून नळी घालून त्यामधून दूध किंवा इतर द्रव पदार्थ त्याला महिनाभर चालू होते। अखंड महिनाभर झोपलेल्या अवस्थेमध्येच रुग्णास राहावे लागे। बसण्याचीही ताकद नव्हती। बसल्यानंतर मेंदूला रक्तपुरवठा नीट होत नसल्याने रुग्णास लगेच चक्कर येत असे। हृदयाचीही स्नायूंची अशक्तता, वाढलेला आकार व उच्च रक्तदाब याने रुग्णाचे क्वालिटी ऑफ लाईफ बिलकुलच चांगलं नव्हतं। अशा दयनीय परिस्थितीमध्ये अखंड झोपून राहून दिवस काढणं व नाकातील नळीमधून द्रव पदार्थ पोटात घेणं याला रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय सुद्धा अतिशय वैतागलेले होते। अशीच परिस्थिती अजून किती काळ राहणार? रात्री श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे छोटासा व्हेंटिलेटर सुद्धा रुग्णाला रोज घरी लावण्यास लागत होता। यातून बाहेर कसं येणार असा एक मोठा पेच प्रसंग रुग्णाला आणि रुग्णाच्या नातेवाईकांनाही उद्भवला होता। अशा परिस्थितीमध्ये कुटुंबियांनी आयुर्वेदाच्या मदतीने यात काही बदल करता येईल का अशी यासंबंधी विचारणा केली। प्रत्यक्ष रुग्णास व्हिडिओ कॉलमध्ये पाहिल्यानंतर रुग्णाची अशी गंभीर परिस्थिती पाहून श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रम खेरडी येथे प्रत्यक्ष राहून काही प्रयत्न करण्याचे ठरलं। रुग्णाचं आरोग्य थोडंफार का होईना पण सुधारण्यास आपण मदत करावी या हेतूने रुग्ण चिकित्सा करण्यासाठी रुग्ण श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम खेरडी येथे आला। सुमारे 200 किलोमीटर अंतर अँब्युलन्समध्ये आडवं झोपून नाकात नळी घालून व्हेंटिलेटर सकट रुग्णाने प्रवास केला। आश्रमामध्ये रुग्ण आल्यानंतर रुग्ण परीक्षण केल्यावर प्राथमिक चिकित्सा तातडीने सुरू झाली। मधुमेह, हृदयविकार, पक्षाघात, किडनी विकार व दोषस्थिती हे सर्व लक्षात घेऊन चिकित्सा सुरू झाल्यावर पहिल्या 24 तासांमध्येच रुग्णाला थोडं बरं वाटायला लागलं। बसलं तरी आता चक्कर येत नाही असं रुग्णाने सांगितलं। रुग्णास थोडा आत्मविश्वास आला। दुसऱ्या दिवशी रुग्णाला उभं राहणं सुद्धा आधाराच्या मदतीने शक्य झालं। थोडेसे अंतर चालत जाऊन शौचालयामध्ये रुग्ण स्वतः जाऊन आला। रुग्णाचा आत्मविश्वास आता वाढायला लागला। थोडंसं चालल्यावर दम लागणं मात्र सुरूच होतं। तरीही चिकित्सा चालू ठेवून रुग्णाचा आत्मविश्वास वाढवणं, थोडंसं अन्न खाता येईल का यासाठी प्रयत्न करणं, अभ्यंग, बस्ती यांचे मदतीने रुग्णाचे वात शमन करीत राहून रुग्णास थोडं बरं वाटून रुग्णाचा व्हेंटिलेटर सोडवण्यामध्ये यश आलं। स्वतःहून श्वास घेणं, थोडंफार बोलणं रुग्णास आता शक्य होऊ लागलं। वाचा परत आल्यामुळे रुग्णाचा आत्मविश्वास अजूनच वाढला। 6व्या दिवशी रुग्णाच्या नाकातील नळी काढून टाकल्यानंतर रुग्णाने थोडंफार द्रव पदार्थ, पातळ भात, खीर असे पदार्थ खाण्यास हळूहळू सुरुवात केली। अगदी 2र्या दिवशी सुद्धा रुग्ण वरण भात स्वतःच्या हाताने जेवू शकला। अगदी स्वतःच्या हाताने दाढी सुद्धा करू शकला। या छोट्या छोट्या गोष्टी पॅरालिसिस होऊन सुद्धा आपल्याला करता येत आहेत याचं रुग्णाच्या चेहऱ्यावर समाधान पाहण्याचा आनंद काही वेगळाच। अगदी पोळी भाजी खाण्याचा आत्मविश्वास आल्यानंतर रुग्ण 9 दिवसानंतर श्रीवल्लभ आश्रमामधून आनंदाने अगदी कारमधल्या पुढच्या सीटवर बसून निरोप घेऊन गेला। रुग्णाच्या व त्याच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावरील समाधान हे मनाला खूपच प्रसन्न करून गेलं। अशा प्रकारच्या गंभीर परिस्थितीमध्ये असलेल्या रुग्णांची चिकित्सा करताना गुरुकृपा, धन्वंतरी कृपा, निदान व चिकित्सा यांचा सुयोग्य वापर नक्कीच मनाला समाधान देणार आहे। आयुर्वेदाच्या मदतीने अशा प्रकारच्या अत्यवस्थ रुग्णांना जरी त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारणा करून देण्यासाठी मदत करता आली तरी समाजाची शास्त्रावरील निष्ठा वृद्धिंगत होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे। आधुनिक तपासण्या, उपकरणे, यंत्रणा यांची मदत घेत आयुर्वेदिक चिकित्सा योग्य पद्धतीने करून अशा प्रकारच्या रुग्णांना उत्तम परिणाम लाभत असल्यास योग्य तेथे या साधनांचा उपयोग करून घेणंही हितावह आहे। अशा गंभीर परिस्थितीमध्ये ज्यावेळेस सर्व काही आलवेल असतं, उत्तम होत असतं, त्यावेळेला चिंतेची बाब ठरत नाही।
मात्र काही अवस्थांमध्ये जीवितास धोका उत्पन्न झाल्यास त्यासाठी रुग्ण व त्याचे नातेवाईक यांच्या संमतीने अशा प्रकारच्या गंभीर परिस्थितींना सामोरं जाणं व जास्तीत जास्त उत्तम परिणाम साधण्यासाठी प्रयत्न करणं, यासाठी वैद्यवर्गास अशा विविध आव्हानांना सामोरं जाणं ही काळाची गरज असणार आहे. इति अलम. वैद्य समीर मुकुंद परांजपे.